बातम्या पाहूयात आता सविस्तररित्या. PFI वर 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलतायत, थेट जाऊयात. निशाण्यावर होते अशी देखील माहिती होती, काही थेट होता काही लोकांना अनेक गोष्टी. PFI हा एक सायलेंट किलर होता. त्यांनी म्हणजे शेवटी ज्यावेळेस असं लक्षात आलं की आपली आर्मी आणि इंटेलिजन्स हे आता इतकं अलर्ट झालंय की बॉम्बिंग करणं किंवा थेट दहशतवादी ऍक्टिव्हिटी करणं हे कठीण आहे, अशा वेळी देशविघातक तत्वांनी ही एक नवीन पद्धत शोधून काढली की एक मानवी चेहरा दाखवायचा समोर आणि त्याच्या पाठीमागे लपून हे सगळं करायचं. आणि सीमेला जेव्हापासून बंदी घालण्यात आली, पोस्ट सीमे काही लोक एकत्रित झाले आणि मग हळूहळू त्यांनी PFI सारख्या वेगवेगळ्या संघटना काढल्या आणि त्यातनं अशा प्रकारची कृत्य त्या ठिकाणी सुरू केली. आणि त्याच्यामध्ये अनेक म्हणजे काही लोक त्यांच्या हिटलिस्टवर होते, काही टार्गेटवर होते, काही लोकांवर हल्ले करण्याचं त्या ठिकाणी षडयंत्र देखील होतं. त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी होत्या. मला असं वाटतं की आता या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. सुरू आहे त्यामध्ये जवळपास आता दुसऱ्या टप्प्यात 170 जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलंय. त्यामध्ये महाराष्ट्रात पण अनेक ठिकाणी औरंगाबाद असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल याचा भाग आहे. आता महाराष्ट्रामध्ये यापुढील काळामध्ये हे ऑपरेशन आणखी वाढवण्यात येणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळे जे काही केडरचे लोक आहेत त्यांच्या सहभागाप्रमाणे या ठिकाणी कारवाई होते. काही लोकांवर केवळ 151(3) ची कारवाई झाली आहे, काही लोकांवर 107 ची कारवाई होते आहे. त्यामुळे त्यांच्या सहभागाप्रमाणे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, जेणेकरून काही लोक हे केवळ आयडेंटिफाय केले जातील आणि त्यांच्यावर लक्ष ठेवलं जाईल. अशा प्रकारे काही सरसकट सगळे एकाच कॅटेगरीत पकडले जात नाहीत. ज्यांनी जशी कारवाई केली असेल तशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई होईल. गृह मंत्रालयाने टार्गेट होतं आणि त्याचबरोबर असे काही स्लीपर सेल तुम्ही कारवाई करत असताना असू शकतात का, तशी भीती शंका आहे. हे आहेच अशा प्रकारचे. शेवटी मी जसं मगाशी सांगितलं की आता 6 फ्रंटल ऑर्गनायझेशन लक्षात आलेले आहेत. त्या 6 फ्रंटल ऑर्गनायझेशन्सच्या व्यतिरिक्तही काही छोटे ऑर्गनायझेशन्स त्याच्याशी कनेक्ट असू शकतात, त्याही आता शोधून काढण्यात येतील. आणि आता एक प्राथमिक अंदाज आहे की यांनी खूप मोठ्या प्रमाणात छोटे छोटे अकाउंट्स उघडले आहेत. त्यामुळे कुठल्या कुठल्या अकाउंट्समध्ये कुठून पैसे आले आहेत, कुठून बाहेरून आले आहेत का, कोण ते फंडिंग करताय, असं सगळं त्याचं जे कनेक्शन आहे ते जोडावं लागेल. आणि त्यानंतर मग हा सगळा जो काही त्यांचा डिझाईन आहे तो बाहेर येईल. 7 ते 8 संघटनांवरती आता बंदी आलेली आहे, संलग्न संघटना. त्याच्यावर राजकारण दिसून येते. काँग्रेसचे जे खासदार आहेत आणि लोकसभेतले प्रतुद आहेत सुनील, यांनी कुठेतरी मागणी केलेली आहे की RSS वर सुद्धा अशा प्रकारची बंदी आणायला हवी, कारण RSS मार्फत हिंदू दहशतवाद पसरला जातो असा आरोप त्यांनी केला आहे. असं मूर्खासारखं बोलणारे अनेक लोक आहेत. या देशामध्ये कायदा आहे, संविधान आहे, पुरावे लागतात. एका तरी राज्यामध्ये भाजपच्या सोळा, भाजप बाहेरच्या एका तरी राज्यामध्ये एक तरी इन्सिडन्स RSS च्या विरोधातला ते शोधू शकले का? नाही शोधू शकले. उलट या संदर्भात केरळ सारखं राज्य जे भाजपचं नाही आहे आणि केरळमध्ये दोन्ही म्हणजे पूर्वी काँग्रेसचं सरकार असताना आणि कम्युनिस्टांचं सरकार असताना त्यांनी याच्यावर बंदी घालायची मागणी केली आहे. त्यामुळे अशा मूर्खासारख्या बोलणाऱ्या लोकांना, ज्यांची अक्कल कमी आहे, अशा लोकांना मी उत्तर देतो. सर, वेगळ्या एजन्सी नेमणार आहेत का? ATS प्रमाणे काही वेगळ्या एजन्सीजची गरज नाही आहे, त्या एजन्सीज करतात. PFI के संदर्भ में केंद्र सरकार ने PFI और उनके साथ साथ 6 और उनके फ्रंटल ऑर्गेनाइजेशंस को बैन करने के संदर्भ में अभी एक नोटिफिकेशन निकाला है. ये नोटिफिकेशन राज्यों को भी अधिकारिता देता है. राज्यों में इसकी कार्रवाई करनी है. इसकी कार्रवाई महाराष्ट्र में भी हम लोग करेंगे, क्योंकि लगातार पिछले कई सालों से इस संदर्भ में सारे एविडेंसेस जमा किए जा रहे हैं, इनकी एक्टिविटीज पर नजर रखी जा रही है. और विशेष रूप से केरल जैसे राज्य में सबसे पहले ये मांग उठी कि PFI को बैन करना चाहिए. उसके बाद अलग अलग राज्यों में भी इन्होंने कार्रवाई शुरू की. ये विशेष रूप से जो माइनॉरिटीज है उसमें घुसकर वहां पर अनरेस्ट निर्माण करना, वहां पर इंडॉक्ट्रिनेशन करना, लोगों का डॉक्ट्रिनेशन करके लोगों के माइंड्स को पोल्यूट करना,
इस प्रकार के काम ये करते हैं। सीधे हिंसा में भी इनका हाथ है। विशेष रूप से पिछले समय महाराष्ट्र में जो त्रिपुरा में घटना ही नहीं घटी उसके विजुअल तैयार करके मानो त्रिपुरा में मस्जिदें जलाई जा रही है, ऐसे गलत विजुअल्स डालकर महाराष्ट्र में भी इन्होंने दहशतगर्दी करने का प्रयास किया। यहाँ पर अलग अलग प्रकार से लोगों को भटकाने का प्रयास किया। कई प्रकार के गैर कानूनी धंधों में भी इनका हाथ है और ऐसे भी सबूत धीरे धीरे सामने आ रहे हैं कि इनके माध्यम से कुछ लोगों को टारगेट किया जा रहा था, कुछ लोग हिटलिस्ट पर रखे जा रहे थे। तो ऐसी कई चीजें इसमें है। विशेष रूप से इन्होंने फंडिंग की भी अपनी व्यवस्था की है, छोटे छोटे अकाउंट निकालकर उसके माध्यम से किसी के ध्यान में ना आए इस प्रकार से ये टेरर फंडिंग कर रहे थे। ऐसी कई चीजें बाहर आई है। तो ये सारी चीजों के ऊपर अब आने वाले दिनों में हम लोग कार्रवाई करेंगे। राज्य सरकार का गृह विभाग इस पूरे मामले को किस तरह से, क्योंकि 6 और संगठनाएं भी जुड़ी है। ऐसा है कि इनकी जो सारी संगठनाएं हैं, इससे ज्यादा भी संगठनाएं है या नहीं है इसकी भी तफ्तीश की जाएगी, सब पे कार्रवाई की जाएगी। काफी सारी पीएफआय सारख्या ज्या देशविघातक आणि देशद्रोही संघटना आहेत त्या देशासाठी धोकादायक आहे आणि म्हणून अशा लोकांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे। आणि जे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे या देशामध्ये त्यांना राहण्याचा अधिकारच नाही आणि हे मी आधीच सांगितलेलं आहे, त्यामुळे जी काही बंदी घातली ती योग्य आहे। पीएफआय वर प्रतिबंध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री अमित शाह यांना आम्ही धन्यवाद देतो। काही दिवसांपूर्वी पुण्यातही पाकिस्तान जिंदाबादचे नारे या संसदीय पदाधिकारी देत होते। गल्फ कंट्री मधून ज्या पद्धतीने पीएफआयला टेरर फंडिंग होत होतं, या संसदेची देशद्रोही जी पण काही ऍक्टिव्हिटीज आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे।